गर्भाशयाच्या कॅन्सरवर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट कडून देशातील पहिलीच गर्भाशयाच्या कॅन्सरवरची लस निर्मिती करण्यात आली आहे. करोना लसीनंतर सीरम इन्स्टिट्यूट कडून एक पाऊल पुढे टाकत कर्करोगावर लस निर्मिती करण्यात आली आहे. आता ही लस नेमकी कुठल्या वयोगटातील महिलांना चालणार आहेत आणि ही लस बाजारात कधी उपलब्ध होणार आहे हे सगळं आपण सविस्तरच जाणून घेऊ. नमस्कार, मी साक्षी, महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गर्भाशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करणारी क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस QHPV ही स्वदेशी लस सीरमने विकसित केली आणि ती लवकरच बाजारात येणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूपासून होणारा कर्करोग महिलांमध्ये होणाऱ्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो असं देखील म्हटलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे 15 ते 44 वयोगटातील महिलांना या लसीचा खूप अधिक फायदा होणार असल्याचं देखील म्हटलं जातं आहे. आणि इतर लशींपेक्षा ह्या लशीची गुणकारकता अधिक असल्यामुळे ही नक्कीच आनंदाची बातमी सीरम इन्स्टिट्यूटकडून देशातील सगळ्याच महिलांना मिळाली आहे. दरम्यान डिसेंबर 2022 पर्यंत सीरमकडून सर्वेवॅक या लशीचे 1 कोटी डोस बाजारात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि केंद्रीय औषध महानियंत्रकांनी 12 जुलै रोजी सीरमला QHPV लस तयार करण्यासाठी परवानगी दिली होती. तर अपेक्षा करूया ही लस लवकरच बाजारात सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि ही नक्कीच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आत्तासाठी धन्यवाद आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र भूमीला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.